अहमदनगर शहरातील बहुचर्चित असलेल्या नगरर्बन बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल दिलाय. अहमदनगर शहरातील नगरर्बन बँकेच्या घोटाळाबाज संचालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय येथे नगरर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी याचिका दाखल करत राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात नगरर्बन बँकेविरोधात दाखल केलेली फिर्याद रद्द करावी आणि MPID कायदा रद्द करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि अखेर न्यायालयानं ठेवीदारांच्या बाजूने निकाल दिला. राजेंद्र गांधी यांची फिर्याद रद्द न करण्याचा आणि MPID लागू राहणार असा निकाल न्यायालयानं दिल्यामुळे ठेवीदारांमध्ये उत्साह निर्माण झालाय. तर या निकालामुळे नगरर्बन बँकेतील घोटाळेबाज संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. तर बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी अनेक वर्षांपासून बँक डबघाईस जात आहे हे वेळोवेळी निदर्शनास आणून दिलंय. मात्र घोटाळेबाज संचालकांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. अखेर रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवानाच रद्द केला. त्यामुळे अनेक ठेवीदारांचे बँकेमध्ये ठेवी अडकल्यात. या ठेवी परत मिळवून देण्यासाठी ठेवीदारांची लढाई सुरू आहे. त्यातच न्यायालयाने या ठेवीदारांच्या बाजूने निकाल दिलाय. त्यामुळे घोटाळेबाज संचालकांना चांगलीच चपराक बसली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.